निवांत बसलोय शेतातली काम सगळी आवरल्यात निवांत आहे आता। अरे हो मग बाळू कुठे चाललाय एवढं रागाने? अय बाळू काय झालं इकडे? अरे काय सांगू भाऊ, सोयाबीन पेरलं होतं बघ, पण काय उगवण चाललं नाही, आता परत चालली गड्डी आणाय। काय सांगतोय? अरे गेल्या वर्षी माझी बीज गेलं जगत चालतील का, पण या वर्षी पीक जोमान उगवून आले। खरंच काय, तू कुठलं बी वापरलेलं? मी वापरलं घरचं वापरलेलं, पण ते मॅडमांनी कृषक मॅडमांनी काहीतरी प्रक्रिया करून दाखवली आणि त्यानंतर पीक जोमान आलं। होय होय, मी पण केली होती प्रक्रिया, माझं बी पीक यंदा जोमान उगून आले। मग चालते की विचारा की लगेच मॅडम असते? होय बोलूया 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 मॅडम असते, मॅडमांनी सकाळी गावात बघितलंय, मी फोन करतो। होय चालतंय मग, माझ्या घरचंच बियाणं मी लगेच घेऊन येतो, करू काय ती प्रक्रिया असते ती? होय होय चालते की, चला मग। होत नाही व्यवस्थित मॅडम आलेत, या या मॅडम या, नमस्कार नमस्कार नमस्कार, बोला काय अडचण आहे? बघा यो बाळू काय म्हणतोय बघा। अहो मॅडम सोयाबीन पेरलं होतं बघा, पण यंदा काय उगवून चाललं नाही। यो भाऊ म्हणत होता तुम्ही याला कसली प्रक्रिया करून दिली ती, तर त्याचं पीक चांगलं जोमा झालंय बघा, मग त्याच्याबद्दल जरा आम्हाला बी थोडं सांगा की। बीज प्रक्रिया का? त्यात काय सोपं आहे, लगेच करूयात आपण। त्यासाठी लागणारं बियाणं, बुरशीनाशक, जीवाणू संवर्धक, गुळाचं पाणी, गोणपाठ, हे साहित्य कोणाकडे असेल तर घेऊन या। मॅडम मी केली होती की प्रक्रिया, माझ्याकडे आहे की समजा साहित्य, मी येतो घेऊन आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगतो। चालतंय की, चला मग करूया लगेच। हो लक्ष्मीबाई, सरस्वतीबाई, पार्वतीबाई, चला कृषी साहेब मॅडम ने बोलवलंय। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार मॅडम, आले सगळे? सगळे जमलेत, तर आता आपण प्रत्यक्षात बीज प्रक्रिया कशी करूया ते पाहूया। अशा प्रकारे आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, यालाच आपण बीज प्रक्रिया असे म्हणतो। समजली का सर्वांना? होय 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 मॅडम, मला समजलं बघा। कोणाला काही शंका असेल तर विचारा। अहो मॅडम मला एक प्रश्न पडलाय बघा, ही दोन औषधं वापरली आहेत ती कसली वापरली आहेत? चांगला मुद्दा आहे यांचा। आपण पहिल्यांदा जे बुरशीनाशक वापरले ते थायरम आहे आणि दुसऱ्यांदा जे वापरलं जीवाणू संवर्धक ते राइझोबियम वापरलेलं आहे। बर बर, मी काय म्हणते याचे काही फायदे बिदे बी असतील ना? चांगला प्रश्न विचारला आहे यांनी, आपल्यापैकी कोणाला ते फायदे माहित असतील तर सांगा। मी सांगतो, बीज प्रक्रिया केल्यामुळं बियाण्याची उगवण क्षमता वाढते, मूळ कुज होत नाही, तसेच खोड कुज होत नाही आणि मर रोग पण होत नाही, आणि हे सगळं झाल्यामुळं आपल्याला आर्थिक फायदा होतो। अगदी बरोबर, याच्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक बचत होते, तसेच उत्पन्न आणि उत्पादनात वाढ होते। मॅडम त्यांचे आणि कृषी साहेबांचे लय लय आभार, त्यांनी आपल्या समजांना अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला समजल असं त्यांनी बीज प्रक्रियेची माहिती दिली आणि ती कशी करायची ते सुद्धा समजावून सांगितले। चला तर मग आपण आज एक संकल्प करूया, पेरणी आधी बीज प्रक्रिया करूया, बियाण्याची उगवण क्षमता वाढवूया। जय जवान जय किसान।